नमस्कार, स्वागत आहे बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये. सुरुवातीला वळूयात हेडलाईन्सकडे. जागतिक एड्स दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून काढण्यात आली भव्य रॅली. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रॅलीला दाखवला हिरवा झेंडा. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या वस्तू आणि सेवा कर कार्यालयाकडून झालेल्या विटंबना प्रकरणी जनता उतरली रस्त्यावर. क्रीडा क्षेत्रात रत्नागिरीचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठी बिरलेस कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनने विद्यार्थिनीला केली भरीव मदत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिपळूण येथे संविधान बचाव देश बचाव ईव्हीएम मशीन हटाव कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात संपन्न. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. जागतिक एड्स दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून काढण्यात आली भव्य रॅली. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रॅलीला दाखविला हिरवा झेंडा. रत्नागिरी जिल्ह्यात एड्सचं प्रमाण टक्केवारीत कमी असलं तरी एड्सचा प्रतिबंध करण्यासाठी जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधत रत्नागिरी येथे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भव्य रॅली काढली. जिल्ह्यात एड्सग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचे प्रबोधन व्हावं यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 6,000 व्यक्तींनी या एड्स नोंदणी केंद्रात आपली नोंदणी केली आहे तर 5,010 जणांनी यावरील औषधोपचार घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एड्सचं असणारं प्रमाण कमी होण्यासाठी एड्स दिनाचं औचित्य साधत रॅली काढण्यात आली. या रॅलीपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले तसेच डॉक्टर संगमित्रा फुले, डॉक्टर पराग पाथरे, डॉक्टर बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जाणीव फाउंडेशन, सद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान, जीवनदान ग्रुप, संत निरंकारी मंडळ आणि आधार सेवा केंद्र ट्रस्ट यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला तसेच बँडच्या पथकात त्याचं दिमाखदार संचलन करण्यात आलं. यावेळी अनेक विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी वचन पाळा, एड्स टाळा, पुढाकार घ्या, एड्स विरोधात आपला आवाज बुलंद करा, एड्स निर्मूलनासाठी पुरुषांचं योगदान महत्वाचं, नाही लस नाही उपचार, प्रतिबंध हाच आधार, तरुणांची शक्ती देई एड्सपासून मुक्ती, अशा अनेक घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाचं नेटकं आयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील यांनी केलं होतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर रश्मी आठले यांनी केलं आणि यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मुक्तीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतलेला पुढाकार निश्चितच चांगला असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या वस्तू आणि सेवा कर कार्यालयाकडून झालेल्या विटंबना प्रकरणी जनता उतरली रस्त्यावर. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा वस्तू आणि सेवाकर कार्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये लावण्यात आली होती. मात्र ही प्रतिमा अन्यत्र ठेवल्याच्या रागातून ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होत नसल्याने जनता रस्त्यावर उतरली आहे. रत्नागिरी येथील वस्तू आणि सेवाकर कार्यालय म्हणजे GST घेणाऱ्या कार्यालयाच्या प्रमुख इमारतीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अज्ञात व्यक्तीने गैरसोयीच्या ठिकाणी ठेवल्याने येथील जनता या कार्यालयावर धडक. मात्र या कार्यालयाकडून संशयित आरोपीचा शोध घेतला जात नसल्याने आंबेडकर अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच धर्तीवर संशयित आरोपीला पकडून त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आंदोलन केलं. आपण पाहणार आहोत त्याची एक झलक. GST या ऑफिसमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेचा ज्या कोणी अवमान केलेला आहे त्या व्यक्तीला कडक शासन झालं पाहिजे असं माझं समाज कल्याण सभापती म्हणून माझं म्हणणं आहे. शासनाने यातील खऱ्या आरोपीला शोधून त्यावर कारवाई करावी तरच जनतेचा विश्वास टिकून राहण्यास मदत होईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. क्रीडा क्षेत्रात नाव उज्ज्वल व्हावं यासाठी फिरोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनने विद्यार्थिनीला केली भरीव मदत. रत्नागिरी जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात चमकावं आणि येथील त्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशननं मोठं योगदान दिलं आहे. त्याचाच प्रत्यय रत्नागिरी शहरातील पॉवर लिफ्टिंगमध्ये मंगोलियाला जाणाऱ्या विद्यार्थिनीला त्यांनी भरीव मदत केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देश आणि विदेशात जावं यासाठी फिनोलेक्स कंपनी तसेच मुकुंद माधव फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला असून रत्नागिरी येथील धनश्री अनिल महाडिक या विद्यार्थिनीचे पॉवर लिफ्टिंगमध्ये असणारं कौशल्य आणि तिने मिळवलेले यश पाहून फिनोलेक्स कंपनी आणि मुकुंद माधव फाउंडेशनने तिच्या विदेशी दौऱ्यासाठी 1,00,000 रुपयांची भरीव मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे. यावेळी फिनोलेक्स कंपनीचे जनरल मॅनेजर तानाजी काकडे तसेच पब्लिक रिलेशन ऑफिसर अभिषेक साळवी डॉक्टर अनूप करमरकर तसेच या स्पर्धेसाठी मंगोलियाला जाणारी धनश्री अनिल महाडिक आणि तिचे आई वडील उपस्थित होते. यावेळी बेस्ट टीव्हीकडे धनश्री तसेच फिनोलेक्सचे जनरल मॅनेजर तानाजी काकडे आणि धनश्रीचे वडील अनिल महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अनिल मनोहर महाडिक, माझी मुलगी आज मंगोलिया येथे खेळायला जाते अशा स्पर्धेला, पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला, तरी मला मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीने जी आर्थिक मदत केली त्यानंतर मी आभारी आहे. जात आहे आज ती अदर आपल्या रत्नागिरी जिल्हा जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राचं नाव त्याच्यामध्ये कोरलं जाईल आणि तिला यश संपादन होऊन 4 ते 8 डिसेंबरला होणाऱ्या मंगोलिया येथील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरीचं नाव कोरलं जावं यासाठी केलेली मदत निश्चितच सार्थकी लागेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान धनश्रीला बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिपळूण नेते संविधान बचाव देश बचाव EM मशीन हटाव कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात संपन्न. EVM मशीनमुळे मतदान प्रक्रियेत होणारा घोळ लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चिपळूण येथे संविधान बचाव देश बचाव मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, आमदार विद्याताई चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. त्यानंतर युती सरकारवर सडकून टीका करण्यात आली. हे सरकार देशाच्या विकासात संपूर्णपणे अपयशी ठरल्याचंही नमूद करण्यात आलं. याबाबत अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या पूर्ण राज्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि या निमित्ताने या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जर माणसामध्ये कोणतं आपल्या सर्वांना हे समजावं आणि ते महिलांना हा कार्यक्रम हाती घ्यावा या उद्देशाने त्यांच्यावरील जबाबदारी सोपवली आहे आणि त्यासाठी त्याचं शेवट आज कोकणा विभागामध्ये 5 तारखेला रोहा इथं होत आहे. पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली होत आहे आणि त्याच्या पूर्व तयारीसाठी या ठिकाणी या आपल्या दोन नेत्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आज संविधान बचाव हा कार्यक्रम खरोखर इतका मी अगदी ज्या दिवशी तुम्ही पहिला उपक्रम मुंबईमध्ये घेतला त्यावेळेला उपस्थित होते. खरोखर नियोजनबद्ध तुमचा हा उपक्रम प्रत्येक माणसाला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलाला अनुभवण्यासारखा आणि लक्षात ठेवण्यासारखा कारकिर्दीतला तुमच्या राहील. कारण राष्ट्रवादी पक्ष म्हटलं की पवारसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही दोघी जणीने जो हा विळा उचलला त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण महिलांना या जिल्ह्यामध्ये अभिमान वाटतो. कारण शेवटी पक्ष वाढवायचा असेल तर ताई कुणीतरी पाऊल उचलावं लागतं. त्याप्रमाणे तुम्ही हे जे पाऊल उचललं त्याच्याबद्दल धन्यवाद मानते आणि माझ्या या सर्व उपक्रमासाठी तुम्ही येणार म्हणून बाबाजीराव जाधव साहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याच्यानंतर आमचे सरचिटणीस, त्याच्या आधी 8 वर्ष जिल्हाध्यक्ष आमचे शेतरजी सर आणि आता सरचिटणीस महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा तळमळीने हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर आपले पालकमंत्री जुने आणि आत्ताचे आमचे प्रभारी भास्कर शेठ जाधव साहेब गुहागरचे आमदार, त्यांनी सुद्धा पूर्ण व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यात सर्व महिला माझ्या भगिनी महाराष्ट्राच्या प्रदेशवर आमच्या सुजाताताई तांबे, त्याच्यानंतर माझ्या सर्व महिला शहरातल्या आमच्या दीपिका पोतवडेकर, तालुक्यातील आमच्या जागृतीताई, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आमच्या नानी मोहिने, सर्व आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष की खरोखर कमाल शेठ बेबल, आमचे अल्पसंख्याकांचे जिल्हाध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष आमचे चाळके सर, असे सर्व आमचे जुने जाणते माजी सभापती आमचे शौकतबाई मुकादम, ह्या सर्वांचाच हातभार लागून ह्या महिला आणि आमचे सगळे जेंट उपस्थित राहिले त्याबद्दल मी आधी त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानते. आज संविधान बचाव आणि देश बचाव या मोहिमेसाठी तुम्ही उपस्थित राहिला. पूर्ण देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर
जी काय अराजकता सुरू झालेली आहे. फडणवीस सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर जे काय लोकांचे प्रश्न वाढलेले ते प्रश्न घेऊन आपण लढत असताना या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान आम्हाला मान्य नाही असं मोदी सरकारमधले काही लोक बोलायला लागलेले आहेत. आणि दिल्लीच्या संसदेच्या बाहेर संविधानाची होळी करण्याची हिंमत काही लोकांनी केली आणि हे आम्ही आता खपवून घेणार नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले आदरणीय नेते शरद पवार साहेब यांनी महिला आघाडीला फौजिया खान ताई आणि आम्हाला सगळ्यांना ही जबाबदारी दिली की आता तुम्ही महिला गप्प बसू नका आणि त्याप्रमाणे आपण सगळ्या महिला मिळून संविधान बचाव देश बचाव ही घोषणा देत आपण सगळीकडे आंदोलनं केली आणि येत्या 5 तारखेला रायगडला रोह्या येथे महिलांचा एक मोठा मेळावा आपण घेतोय. त्याच्यामध्ये आपले आदरणीय नेते शरद पवार साहेब आहेत, आपले आदरणीय नेते अजितदादा आहेत, आपले अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत, सुनील तटकरेजी आहेत. सगळ्यांनी आपण ठरवलंय की या आंदोलनाला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यायचं म्हणून आज आम्ही पूर्वतयारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण येथे आलेलो आहे. भास्कर जाधव आमदार आपले त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे आज ते येऊ शकले नाही आहे, परंतु त्यांचं योगदान खूप मोठं आहे. शेखर निकम साहेबातील सगळ्यांचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या देशाला आत्तापर्यंत महात्मा गांधीजींसारखे लोक असतील, भगतसिंगांसारखे असतील आणि ह्या सगळ्यांनी हा देश घडवलेला आहे, परंतु मोदी सरकार आल्यानंतर हा देश बिघडवण्याचं काम या सगळ्यांनी केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे फडणवीस सरकार आहे ते शेतकरी विरोधी सरकार. आजपर्यंत देशाच्या इतिहासात शेतकऱ्याने कधी संप केला असं झालं नव्हतं. शेतकरी मरतोय पण या सरकारला फिकीर नाही आहे आणि म्हणून जवळजवळ 11 लाख लोक शेतकऱ्यांनी काल संसदेच्या बाहेर मोठा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला आदरणीय शरद पवार साहेबांनी संबोधित केलेलं आहे, राहुल गांधींनी संबोधित केलेलं आहे. सर्व पक्ष एकत्र येऊन आता मोदी हटाव देश बचाव अशी घोषणा देत आहेत. कारण का तर ह्या मोदी सरकारने काम असं केलेलं आहे, 13-14 मध्ये संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात मोदींच्या अनेक सभा झाल्या, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हा देश मला द्या, मी तुम्हाला चांगलं विकास करून दाखवेल. प्रत्येक ठिकाणच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये जमा होतील, महागाई कमी करू. परंतु यातली एकही घोषणा त्यांनी पूर्ण केलेली नाही आहे. जसे ते पंतप्रधान झाले तसे त्यांनी परदेशागमन केलं, संपूर्ण पृथ्वीवरती ते फिरून आले, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही आहे. 2 करोड बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देईल महाराष्ट्रामध्ये म्हणून सांगितलं, परंतु अजून एकाही तरुणाला नोकरी मिळालेली नाही. आणि जसं मोदी बोलतायत तसंच फडणवीस सरकारचं काम आहे. आज आमच्या अजितदादांवरती तुम्ही आरोप करता पण भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे फडणवीस सरकार आहे. सुभाष देशमुखांनी त्यांच्या मुलाने 5 कोटी रुपये सरकारचे लाटलेले आहेत, असे अनेक पंकजा मुंडेंवरती चिक्की घोटाळ्याचे आरोप आहेत, अनेक 22 मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पण फडणवीस सरकारने त्यांना पाठीशी घातलेलं आहे, त्यांना क्लीन चीट दिलेली आहे आणि हे सगळं लोक बघताय. आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती, क्रूड ऑइलच्या किमती कमी झालेल्या आहेत. मोदी सरकारने सांगितलं होतं आम्ही सत्तेमध्ये आलो तर 30 आणि 35 रुपये पेट्रोल आणि डिझेलचे भाव होती, पण पेट्रोल आणि डिझेल त्याने 90 पार केली होती आणि तरीसुद्धा मोदी सरकारने काहीही करू शकलेलं नाही. हे फक्त धनधान्यांचं सरकार आहे. जी राजकीय परिस्थिती आहे ती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की हा देश आम्हाला वाचवायचा आहे. आम्ही सगळेजण एक आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे फडणवीस सरकार, हे मोदी सरकार सत्तेतनं हटवल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यांना समजलं पाहिजे संविधान काय, राजघटना काय आणि कशाला याला धोका आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत तुमच्याकडे आणि आमची अशी भावना आहे की तुम्ही सगळे इथे आपापल्या स्तरावरचे नेते आहे, तर आपण हा कार्यक्रम ही मीटिंग झाल्यानंतर आपण आपला काम आपल्या स्तरावर याच्याबद्दल सुरू करणार आहोत. फक्त या कार्यक्रमाला बसला, ऐकलात आणि फिनिश असं नको आहे. कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये बरं पवार साहेब आपल्याला एक मशाल देतात, माझ्या हातात एक मशाल कार्यक्रमासाठी देतो आणि म्हणतात की हा ही मशाल आता घेऊन पेटवा आणि सगळीकडे तुम्ही
हा प्रकाश न्या। तर आपल्याला हा प्रकाश सगळीकडे न्यायचा आहे म्हणून आपण या कार्यक्रमाला एक सुरुवात म्हणून समजावं असं मला वाटतं। कारण देश कायद्यानुसार चालतो आणि कायदा आपल्याला संविधानाने दिलेला आहे, देशाची राज्यघटना जी आहे याच्यामुळे कायदा आहे आणि कायद्यामुळे ही लोकशाही आहे। जर कायदा नसलं तर लोकशाहीच राहणार नाही। एखाद्या माणसावर अन्याय झाला तर तो न्यायालयाला जातो, तिकडे अर्ज करतो की माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय मिळाला पाहिजे। आत्ता या काळात जे अच्छे दिन म्हणून जी सरकार आली 2014 नंतर, न्यायाधीश म्हणतात की संविधान वाचवण्याची गरज आहे। 4 न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की ह्या देशामध्ये संविधानावर धोका आहे, कारण संविधानानुसार सरकारला देश चालवायचा नाहीये, त्यांच्या न्यायव्यवस्थामध्ये हस्तक्षेप आहे, आम्ही इतके सिनियर असून सुद्धा आम्हाला काम करता येत नाहीये, म्हणून ही अराजकता आहे। हे कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टाच्या जजेसने सांगितलं। हे खूप गंभीर गोष्ट आहे, हे लहान सहान घटना नाही आहे। कारण जर सुप्रीम कोर्टाच्या जजेसची ही भावना असेल तर मग सामान्य जनतेसाठी ज्या लोकशाहीला प्राप्त करण्यासाठी आपण किती आपण बलिदान दिलेलं आहे, 100 वर्ष आपण याच्यासाठी संघर्ष केला, किती कुटुंब उद्ध्वस्त झाले, किती लोकांचे प्राण गेले, किती लोकांनी बलिदान दिले आणि त्याच्यानंतर आपल्याला ही लोकशाही मिळाली। ही लोकशाही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत। एक आहे संसद, एक आहे कार्यकारिणी मंडळ, एक आहे न्यायव्यवस्था आणि एक आहे मीडिया। आता या सर्व संस्थांवर शासन ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे, हे समजण्याची गोष्ट आहे। कारण जेव्हा शासनाचा ताबा आणि शासनाचा हस्तक्षेप दुसऱ्या संस्थावर होतो त्यावेळी लोकशाही उद्ध्वस्त होते। हम ऐसा बोलते है ना कि चोर के हाथ में ही अगर चाबी दे दी तो फिर चोर से बचाने वाला कौन है? तो ये चोर सरकार, ये सरकार जो भ्रष्टाचार कर रही है, जो चोरी कर रही है, जो बड़े बड़े डील्स के अंदर ऐसे काम कर रही है। राफेल डील के बारे में आपने सुना होगा कि जो विमान खरीदी की गई, विमान खरेदी केली फ्रान्समधून आणि त्या विमानाचा जे कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्या युपीएच्या काळात, तो कॉन्ट्रॅक्ट हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड या कंपनीला देण्यात आला होता फ्रान्समध्ये। हे विमान लढाऊ विमान आहे, देशाच्या संरक्षणाच्या संबंधित ही गोष्टी आहे। पण मोदी साहेबांनी याचे प्रक्रिया आहे, संविधानिक प्रक्रिया, त्याचे कमिटीज आहेत, त्याच्यासमोर जावं लागतं, त्यांचे परमिशन्स घ्यावे लागते, त्याच्यानंतर पंतप्रधान निर्णय घेऊ शकतो। तसं न करता डायरेक्ट फ्रान्सला जाऊन आणि तो कॉन्ट्रॅक्ट जे शासकीय कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, सरकारी कंपनीला बाजूला करून अनिल अंबानीच्या कंपनीला दिले। तुम्ही आमच्या समोर हे सांगा की किती भाजपाच्या विधायक आहे, आमदार आहे, त्यांच्यावर बलात्काराचे केसेस रजिस्टर झालेले आहेत। त्या कथवामध्ये त्यांनी तसंच केलं, भाजपाचे मंत्री बाहेर आले, ते आसिफाला मारून टाकला मंदिरमध्ये, ते उन्नावमध्ये तसंच एक दलित मुलीला मारून टाकला आणि आरोप होता त्या आमदारावर, त्याच्या वडिलाची हत्या करण्यात आली। संपूर्ण देशात हा काम चालू आहे, महिला असुरक्षित नाही आहे। आणि थॉमस रूटर म्हणून एक संस्था आहे, या संस्थांनी सर्वे केला, त्या सर्वेप्रमाणे भारत या जगात सगळ्यात जास्त असुरक्षित देश आहे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत। हे काय चाललं? राम कदमच्या बाबतीत तुम्ही ऐकला, तो आमदार तो म्हणतो की तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर मला सांगा, मी ती त्यांना उचलून नेतो आणि आणतो आणि देतो तुम्हाला। त्या मुलीची मर्जी काय नाही, अशी
यांची संस्कृती आहे. आणि काय कारवाई झाली त्या आमदारावर? काय नाही, पब्लिकली त्यांनी सांगितलं. ही संस्कृती आहे, ही अराजकता आहे. संविधानिक मूल्य जपवण्यात जात नाही आहे म्हणून ही अराजकता. हत्या होते जर कोणी हिम्मत केली बोलण्याची ना, त्याची हत्या होते. गौरी लंकेशची हत्या झाली, गोविंद पानसरेंची हत्या झाली, दाभोलकरांची हत्या झाली, कलबुर्गीची हत्या झाली. कशाला झाली? कारण ते हिम्मत करत होते बोलण्याची. आपल्या संविधानाने आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, फ्रीडम ऑफ स्पीच दिलं, पण बोलणे की हत्या हे काय प्रकार आहे? अराजकता नाही तर काय आहे? द्वेष निर्माण करायचा आपसामध्ये, हा धर्म चांगला तो धर्म वाईट, मंदिर मस्जिद, हे सगळ्या प्रश्नामध्ये लोकांना गुंतून ठेवायचं. आणि जे तुम्ही फेल झालेले आहोत प्रत्येक फ्रंटवर, त्याच्याबद्दल त्यांच्या लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. मोठमोठे भ्रष्टाचार करतो आम्ही, मोठमोठे दलाली करतो, मग तुम्ही आमच्याकडे बघणार नाही, तुम्ही मंदिर आणि मस्जिद, मंदिर आणि मस्जिदमध्ये राहणार. ही त्यांची रणनीती आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणायचं आहे की तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या नावावर हे सगळे प्रश्न उपस्थित करत आहात, ते हिंदुत्वाचा प्रश्न नाही आहे. हिंदू धर्म असा नाही, हिंदू धर्म टॉलरन्सचा धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये कोणाच्याबद्दल द्वेष, कुठल्याही धर्मामध्ये द्वेष नसतो. एका बटन दाबला, कुठलाही बटन दाबला तर मत जातो भाजपाला, असा नको आहे आम्हाला. आम्हाला संविधानिक तत्व पाहिजे, आम्हाला फेअर इलेक्शन्स पाहिजे, म्हणून आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे, असं सगळ्यांचं म्हणणं असून सुद्धा ऐकत नाही आहे. इलेक्शन कमिशन खरं तर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे, स्वतंत्र संस्था आहे, पण त्याच्यात शासनाच्या हस्तक्षेप हे असंविधानिक गोष्टी जे आहे. शासनाच्याच ऐकणार आहे तो इलेक्शन कमिशन. आणि आता आपलं आपण व्हॉट्सॲपवरती बघत असाल, इथे ईव्हीएम बिघाड झाली, तिकडे असं झाला, अमेरिकामध्ये त्यांनी ईव्हीएमचा वापर बंद केला, युरोपमध्ये ईव्हीएमचा वापर बंद केला, संपूर्ण जगामध्ये ईव्हीएमचा वापर बंद झाला. पण आम्हाला पाहिजे आहे ईव्हीएम, कारण आम्हाला सत्तेवर राहायचं आहे. आणि म्हणून आपल्याला आज घरी बसायची वेळ नाही आहे. हे जे वातावरण आहे हे अतिशय घातक आणि धोकादायक वातावरण आहे. आम्हाला धार्मिक वादामध्ये पडायचं नाहीये, आम्हाला फक्त संविधान आणि फक्त संविधान पाहिजे आहे. आणि संविधानिक मूल्य जपवण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार, आम्ही लढाई करणार, आणि संविधान बचाव देश बचाव हा कार्यक्रम आम्ही घेत राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे आणि ज्या संविधानिक मूल्याप्रमाणे आज 70 वर्ष आपण राहिलेलो आहोत, संविधान आहे, कायदा आहे, म्हणून शांती आहे, म्हणून विकास आहे, म्हणून उन्नती आहे. संविधान राहिला नाही देश, घटना देशाची राहिली नाही तर काहीच राहणार नाहीये. आणि जंगल राज होऊन जाणार आहे, कोणाला जे वाटणार ते करणार. मला धीरूभाई अंबानी असेल किंवा अंबानी अदानी सारखे मोठे उद्योगपती असतील, ह्यांच्यावरून मताचा अधिकार मिळाला म्हणून आपली पद आणि प्रतिष्ठा निश्चितपणे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि त्या घटनेने आपल्याला अधिकार दिले. हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आपल्याला जपायचा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण आपल्याला दिले ती म्हणजे आपलं तर ताई आलेल्या आहे, दोन्ही ताई इथं आलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे. मी तुमच्या कोणाचे आभार मानणार नाही, कारण संविधान वाचवणं ते जपणं हे तुमचं आणि माझं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, त्यामुळे त्या बंधनातच आपण राहूया. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, आमदार विद्याताई चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शेखर निकम तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं आहे आमचे कॅमेरा पर्सन सचिन नेवरेकर यांनी. आपण पाहणार आहोत या कार्यक्रमाची काही ठळक क्षणचित्रे. ईव्हीएम नको आहे आम्हाला, ईव्हीएम मुळे धोका आहे या लोकशाहीला. ईव्हीएम नको आहे आम्हाला, मनुवाद नको आहे. तुम्ही हिंदुत्वाचं नाव घेतो पण खरं मनुवाद तुम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच तुमच्या आधी योगी आदित्यनाथने सांगितलं की हनुमान हे दलित आहे,
हे जातपातीच्या राजकारण करण्याच्या शिवाय देवांमध्ये पण तुम्ही राजकारण आणलेलं आहे. या पद्धतीची जे सरकार आहे हे यांना हेच सांगायचं आहे, संविधानावर लक्ष केंद्रित करा, संविधानिक मूल्य जपवा. तुम्ही सरकारवर आहे, लोकशाही वाचवायची आहे. राष्ट्रीय महिला आमच्या फौजियाताई खान, आमच्या आमदार कोकणच्याच, म्हणजे त्यांचं इकडेच सासर. आणि खरोखरच आज मनुस्मृतीला जाळण्यासाठी त्या आमच्या आमदार विद्याताई चव्हाणसुद्धा दोघेही उपस्थित तिथे राहिल्या. त्याबद्दल रत्नागिरीमध्ये त्यांचं संपूर्ण महिलांच्या वतीने, मी राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत करते. आज खरोखरच लोकांच्यावर अन्याय, अत्याचार, महिलांच्यावरसुद्धा अत्याचार होत आहेत. आणि ह्याला आळा घालण्यासाठी माझ्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि आमच्या आमदार फौजियाताई खान आणि आमच्या ह्या आज खरोखर पूर्ण महाराष्ट्रात फिरून आज कोकण दौऱ्याचा शेवटचा टप्पा त्यांचा इथे रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये आहे. आणि खरोखरच आमच्या सर्व भगिनींचं एकच म्हणणं आहे की राष्ट्रवादी पक्षाचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पवारसाहेबांचे विचार, की 80% आमचं समाजकारण आणि राजकारण 20%, ह्याप्रमाणेच महिलांना न्याय मिळायला पाहिजे, आमच्या सर्व बांधवांना न्याय मिळायला पाहिजे, छोट्या मुलींना, छोट्या मुलांना जे अत्याचार होत आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, जे संविधान लिहिले, त्या संविधानाचा आदर करण्यासाठी ह्या सरकारला, ह्या मोदी सरकारला खरोखरच अगदी तळागाळाला पोचवून आमचं राष्ट्रवादी पक्षाचं सरकार कसं येईल आणि लोकांना न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. आणि ह्या राष्ट्रवादी पक्षाचे एकच धोरण आहे की लोकांना न्याय मिळवून आपल्या ह्या समानतेचं राजकारण, समानतेचे वातावरण आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये कसं पसरेल ह्याच्यासाठी आमच्या महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असेल. एकूणच झालेल्या या कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. पक्षाला नवी उभारी मिळावी म्हणून दिनांक 5 डिसेंबरला रोहा येथे ही भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. मात्र चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जागतिक एड्स दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून काढण्यात आली भव्य रॅली. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रॅलीला दाखवला हिरवा झेंडा. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या वस्तू आणि सेवा कर कार्यालयाकडून झालेल्या विटंबना प्रकरणी जनता उतरली रस्त्यावर. क्रीडा क्षेत्रात रत्नागिरीचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठी पिरोलेस कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनने विद्यार्थिनीला केली भरीव मदत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिपळूण येथे संविधान बचाव देश बचाव ईव्हीएम मशीन हटाव कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.